नंदुरबार जिल्ह्यात ढगाळ वातावरणाचा रब्बी पिकांना फटका बसतोय शेतकरी ऑलरेडी चिंतेत आहे मात्र अवकाळी पावसाच्या शक्यतेनं गहू हरभरा आणि मका वाया जाणार का काय ही भीती शेतकऱ्यांच्या मनात आहे नंदुरबार जिल्ह्यात गेल्या दोन तीन दिवसांपासून असलेलं ढगाळ वातावरण हवामान खात्यानं वर्तवलेली अवकाळी पावसासह गारपिटीची शक्यता पहाटे पडणारं दाट धुक दोन दिवसांपासून सतत होणारा पावसाचा शिरकाव या सर्व हवामान बदलांचा जिल्ह्यातील रब्बी पिकांना चांगलाच फटका बसतोय यामुळे पाठोपाठ रब्बी हंगामही वाया जातो की काय अशी भीती शेतकऱ्यांना सतावत आहे जिल्ह्यात अवकाळी पावसानं शक्यता असल्यानं हवामान खात्यानं ही वर्तवली असून जिल्ह्यात काही ठिकाणी काल रात्रीपासूनच पाऊस सुरू आहे ढगाळ वातावरण असून दोन तीन दिवस असंच राहिल्यास जिल्ह्यातील शेतकऱ्यांची चिंता वाढणार आहे याचा फटका रब्बी पिकांना मोठ्या प्रमाणावर बसणार आहे ढगाळ वातावरणामुळं रब्बी पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव दिसू लागला ढगाळ वातावरण आणि थंडीची उणीव असल्यामुळे परिणामी उत्पन्नात घट होण्याची धास्ती निर्माण झाली सततचे ढगाळ वातावरण आणि थंडी कमी असल्यानं गव्हावर मावा आलाय यासोबतच काही भागांमध्ये गव्हाला अळीचाही प्रादुर्भाव झाल्याचं पाहायला मिळतंय गहू हरभरा मका या पिकांवर अळीचा प्रादुर्भाव दिसू लागलाय सोबतच मर करपा मावा या रोगांचा प्रादुर्भाव वाढलाय रब्बी हंगामातील सर्वच पिकांची वाढ खुंटलेली आहे सध्याच्या या वातावरणामुळे रब्बी हंगाम वाया जाण्याची भीती व्यक्त होत असून शेतकरी वर्गात धास्ती निर्माण झाली आहे दोन दिवसापासून असं वातावरण आहे त्याच्यामध्ये गहू आणि हरभऱ्यांवर अळीचा प्रादुर्भाव जास्त आहे असं वातावरण कधी राहिलं तर गहू हरभरे उत्पन्नापेक्षा कमी कमी उत्पन्न येणार आहे आणि दुसरी गोष्ट पहिले शेतकरी मेलेला आहे त्याच्यावर हे पावसाचं सावट ते फार आतोनात दु शेतकरी दुःखामध्ये दुसरी गोष्ट हे बघा मक्की मक्कीमध्ये आत्तापासूनच एवढा मक्की दीड फुटाच्या मक्की आत्तापासूनच आळी आणि त्याच्यात हे पावसाच्या दगाळ वातावरणामध्ये आळीचं प्रमाण जास्त वाढतंय म्हणून शेतकरी नुकसानमध्ये जे आणि वर वरून हा पावसाचं प्रमाण जास्त आहे दोन दिवसापासून अजून पुढेही दोन दिवस पाणी धुळे नंदुरबारमध्ये अतिवृष्टीचा इशारा दिलेला आहे हवामान खात्याने आणि दुसरी गोष्ट सरकारने मकासाठी सर्व धान्यासाठी हमीभाव दिलेला आहे मकासाठी सरकारने जाहीर करून सुद्धा दि अजून सरकार सी सी आय चालू केलेलं नाही आहे हमीभावानुसार कोणतंही पीक घेतलं जात नाही आहे याच्यामध्ये शेतकऱ्यांच्या लॉस आहे आणि त्याच्यामध्ये वरून हे पावसाचं शेतकरी आतोनात नुकसानमध्ये आहे मला सरकारला जाहीर सांगायचं आव्हान करायचे की शेतकऱ्यांना हमीभावानुसार माल खरेदी करा आम्ही पहिलेच उत्पन्न कमी बसलेलं आहे कापसाचे उत्पन्न बोनआळीमुळे दोन दोन तीन तीन क्विंटल येत आहे शेतकऱ्यांना परवडणार नाही खतांचे औषध औषधींचे बिवारांचे रेट जास्त आहेत म्हणून शेतकऱ्यांना काहीच परवडत नाही सरकारने कमीत कमी, -कमी शेतकऱ्यांची एक विनंती सरकारला की तुम्ही हमीभावानुसार कोणतंही पीक म्हणजे पीक धान्य वगैरे कापूस वगैरे मका वगैरे आता गहूचे तुम्ही नुकसान बघतायत फार नुकसान मध्ये गहू आता सुद्धा आळी पडलेली आहे तर सरकारला एवढंच माझे जाहीर आव्हान आहे शेतकऱ्यांतर्फे की तुम्ही हमी भावानुसार तरी कमीत कमी जेवढा घरात माल आहे तो तरी तुम्ही सीसीआय ला किंवा हमी भावानुसार खरेदी करावी ही सरकारला माझी जाहीर विनंती सुनील माळी एसबीएन मराठी साठी नंदुरबार